मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे व ज्येष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी यांनी उपोषणस्थळी येऊन आभार व्यक्त केलं. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाईंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, शहर अध्यक्ष अजय मुकणार, रासपचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दाजी कोळेकर, तालुका उपाध्यक्ष विलास पाटील, सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख रेवण सिद्ध शेरी, रिपाईंचे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, तालुका सरचिटणीस राजू भगळे, तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगावकर, युवक तालुकाध्यक्ष अप्पा भालेराव, गुरुशांत दोडमनी, विजयकुमार पोते नवरू, विठोबा कोळेकर, नागनाथ शिरोळ, अंबादास शिंगे, सैपन शेख, रशीद खिस्तके, मैनुद्दीन कोरबू, कृष्णा दोडमनी, दस्तगीर मुजावर, तम्मा दसाडे, बंटी मडिखांबे, दत्ता कांबळे, शुभम मडिखांबे, चंद्रकांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. सर्व महापुरुषांना पुढील अभिवादन करून आज समाज पक्षाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी मनोज दरंगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसापासून आज ह्या महाराष्ट्रामध्ये एक जनआंदोलन उभं केलेलं आहे. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज राष्ट्रीय समाज पक्ष आणि आरपीआयच्या वतीने आज एक दिवशीय साखळी उपोषण मनोज दरंगे पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणास या स्वामी समाजांचे अध्यक्ष महेश मालक इंगळे, अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते आणि सुरेश पाटील, बाळासाहेब मोरे, शिर्के, गुरु विक्रम साहेब, लक्ष्मी गुरुजी व इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आज मराठा समाजाच्या वतीनेही या ठिकाणी उपोषण सुरू आहे. त्याही उपोषणाला आमचं मनापासून पाठिंबा आहे. आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाचं, राष्ट्रीय समाज पक्षाचं आणि बहुजन माध्यमाचं या मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मराठा समाज हा सर्व समाजाचं एक महाराष्ट्रामध्ये आपला बंधू म्हणून नेतृत्व करतो. या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच प्रमुख मागणी आमच्या सर्व या बहुजन समाजाचं प्रमुख मागणी आहे. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून विळवत ठेवले. पण ह्यावेळेसचं जे मनोज दरंगे पाटील सर्वसामान्यांमधून एक नेतृत्व पुढं आलेलं आहे, त्याच्या मागे कोणतंही राजकारण नाही, कोणतंही पक्ष नाही, एक समाज म्हणून, समाजाचा कार्यकर्ता म्हणून आज एवढं मोठं जन आंदोलन आज इतिहासामध्ये नोंद होतं आहे. एवढं मोठं पर्वाचं जे आंदोलन, करोडोच्या संख्येने आंदोलन जे त्या ठिकाणी मोर्चा झाला, त्या राज्य सरकारला तात्काळ त्याची ते लोकसंख्या बघून तात्काळ त्याची दखल घ्यायला पाहिजे होतं. गेल्या 30 दिवसाचं त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं, 30 दिवस उलटून त्यांनी 40 दिवस 10 दिवस सरकारला वाढवून दिलं तरी देखील कुठल्याही प्रकारचा विचार केले नाहीत. एकीकडे दुसरे मुख्यमंत्री म्हणतील तुम्ही मुख्यमंत्रीला विचारा, ते मुख्यमंत्री म्हणतील मला डेंग्यूचं लागण झालेलं आहे, मराठा समाजाचं त्यांना काही घेणं देणं या सरकारचं भूमिका दिसत नाही. पण जोपर्यंत मराठा समाजावर जर जो कोणी दुर्लक्ष जर करत आलं, पण येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये मराठा समाज या राज्य सरकारला त्यांचं जागा दाखवल्याशिवाय फस्त बसणार नाही. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र बैठक बोलून तात्काळ ते कोर्टाचं मार्ग असो, या सर्व समाजाने आणि सर्व नेतेमंडळी एकत्र येऊन या मराठा समाजाला तात्काळ कसं आरक्षण दिलं पाहिजे याचा विचार मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. आणि आता हा मराठा समाज जर या तीव्र आंदोलनाच्या रूपात जर
याचं रूपांतर केलं तर हे महाराष्ट्र राज्य सरकारला त्याचं परवडणार नाही आणि महाराष्ट्र सरकार हे झेपणार नाही, त्यामुळे तात्काळ मराठा समाजाचं भावना लक्षात घेऊन त्यांनी आरक्षण लवकरात लवकर जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. आणि हा उपोषण जोपर्यंत मनोज जरंगे पाटील साहेब करतील तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला हाक द्याल त्या त्यावेळी तुमच्यासोबत आम्ही आहे.